सकाळच्या सुमारास सुलबंद नदी घाटात अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरला रंगेहात पकडले. ही कारवाई 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील तावशी येथील सुलबंद नदी घाटात करण्यात आली. या कारवाई अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार किशोर मेश्राम यांच्या तक्रारीवरून स्थानिक दिगोरी मोठी पोलिसांत तालुक्यातील तावशी येथील रवींद्र सीताराम दोनोडे 34 व रवींद्र केशव वाघाडे 38 नामक आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तब्बल 8,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार मागील काही दिवसांपासून तालुक्यातील तावशी येथील सुलबंद नदी घाटातून रेतीचा अवैध उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरणी स्थानिक महसूल व पोलीस प्रशासना अंतर्गत कारवाईसाठी पुढाकार देखील घेण्यात आला होता. मात्र रेती तस्करांच्या खुपियांनी स्थानिक प्रशासना अंतर्गत कारवाई पूर्वीच माहिती दिल्याने कित्येकदा रेती तस्कर कारवाई पासून बचावले होते. दरम्यान जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना या घटनेची गोपनीय माहिती मिळताच घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील आरोपींचे ट्रॅक्टर नदी घाटात रेतीचा उपसा करून वाहतूक करताना रंगेहात पकडले. रेतीचा उपसा व वाहतूक करताना रंगेहात पकडले गेलेल्या ट्रॅक्टर मध्ये पॉवर ट्रॅक कंपनीच्या MH 36Z 6681 व अन्य एक स्वराज कंपनीच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. या घटनेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक दिगोरी मोठी पोलिसांत केलेल्या तक्रारीवरून घटनेतील दोन्ही आरोपी विरोधात रेती चोरीचा गुन्हा दाखल करून तब्बल 8,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील 4 दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई ठरली आहे. यापूर्वी 4 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील दांडेगाव येथील सुलबंद नदी घाटात 2 ट्रॅक्टर रेतीसह रंगेहात पकडण्यात आले होते. या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास दिगोरी मोठीचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.